हेलो स्टूडेंट्स, मी अनम। ग्लोबल ऑनलाइन मराठी मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओ मध्ये आपण कवित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव पेट 2021 साठी न्यूमेरिकल आणि रिझनिंग एबिलिटी म्हणजे संख्यात्मक आणि तर्क क्षमता या टॉपिक वरती 50 महत्त्वपूर्ण क्वेश्चन्स बघणार आहोत। आणि स्टूडेंट्स, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि हेच व्हिडिओ मध्ये आम्ही सर्व टाइपचे क्वेश्चन्स कव्हर केले, आणि जर तुम्ही हेच व्हिडिओ पूर्ण बघितले तर तुमची प्रिपरेशन खूप चांगला होईल। आणि स्टूडेंट्स, आजचा हा आपला सेकंड लेक्चर आहे, आणि प्रीवियस लेक्चरची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल। जे स्टूडेंट्स हे विद्यापीठ एक्झामची प्रिपरेशन करत आहोत त्यांच्यासाठी आम्ही एक कोर्स घेऊन आलो आहोत फॉर पेपर वन, आणि ज्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स मिळेल, तसेच फुल सिलेबस 20 टेस्ट मिळेल। जर तुम्ही हे 20 टेस्ट सॉल्व केले तर हेच तुमची प्रिपरेशनसाठी मोर देन सफिशियंट आहे। आणि हे 20 टेस्ट तुम्ही कधी पण देऊ शकतो तुमचे टाईमानुसार। आणि तसंच तुम्हाला फुल सिलेबस नोट्स पण मिळणार आहे, आणि हे एकदम शॉर्ट नोट्स आहे। जर तुम्ही हे नोट्स फॉलो केले तर तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर होणार आहे। आणि हे सगळे स्टडी मटेरियल तुम्हाला फक्त 499 मध्ये मिळेल। जॉईन करण्यासाठी नंबर तुमचे समोर दिसतो, त्यावर मेसेज करा। सो स्टुडंट्स, लेट्स बिगिन विथ दी व्हिडिओ। स्टुडंट, प्लीज कीप अ पेन अँड पेपर रेडी विथ यू टू सॉल्व दी क्वेश्चन। फर्स्ट क्वेश्चन काय बघा, फिल द ब्लँक प्लेस बाय अन अप्रोप्रिएट अल्टरनेटिव इन द फॉलोइंग लेटर सिरीज OTE, PUF, QVG आणि WRWH। सो स्टुडंट्स, हे बघा, एव्हरी टाइम मध्ये फर्स्ट लेटर बघा तुम्ही, ओ च्या नंतर काय येणार, पी च्या नंतर क्यू च्या नंतर आर, मग आर च्या नंतर काय येणार, एस। एव्हरी टाइम मध्ये सेकंड लेटर बघा तुम्ही, काय टी च्या नंतर काय येणार, यू च्या नंतर व्ही च्या नंतर डब्ल्यू, मग डब्ल्यू च्या नंतर काय येणार फ्री इन दी ब्लँकची प्लेस वर, एक्स। ओके, मग एव्हरी टाइम मध्ये थर्ड लेटर बघा तुम्ही, काय ई च्या नंतर काय येणार, एफ च्या नंतर जी च्या नंतर एच, मग एच च्या नंतर काय येणार, आय। सो स्टुडंट्स, करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन डी, एस एक्स आय। नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड द ऑड मॅन आउट 3, 5, 11, 14, 17 and 21। सो स्टुडंट्स, हे बघा, हे ऑप्शन मध्ये 21, 17 आणि 11 हे तिन्ही पण काय ऑड नंबर्स आहे, आणि 14 एक काय इवन नंबर आहे, म्हणजे करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन डी 14। आणि स्टुडंट्स, हे बघा, ऑड नंबर म्हणजे काय, विच इज नॉट डिव्हिजिबल बाय 2, आणि इवन नंबर म्हणजे काय, विच इज डिव्हिजिबल बाय 2, त्याला आपण काय म्हणतो, इवन नंबर्स। ओके, नेक्स्ट क्वेश्चन, इन अ कोड लँग्वेज द वर्ड कॅब इज कोडेड एज 4, 2, 3, देन वॉट इज द कोड फॉर द वर्ड बॅड। सो स्टुडंट्स, इथे बघा तुम्ही कॅब, ओके, हे बघा, फर्स्ट लेटर काय कॅब मध्ये सी, अल्फाबेटिकली सी कोणती प्लेस वर येतात, थर्ड पोझिशन वर सी येतात। ओके, 3 वरून आपण प्लस 1 केले तर आपल्याला काय मिळेल, 4, म्हणजे इथे काय सी चा कोड काय येते, 4। ओके, तसेच ए अल्फाबेटिकली फर्स्ट पोझिशन वर येतात, 1 + 1 केले तर आपल्याला काय मिळेल, 2, म्हणजे ए चा कोड काय, 2। तसेच अल्फाबेटिकली बी ची पोझिशन काय, 2 वरून आपण 1 ऍड केलं तर आपल्याला काय मिळेल, 3, म्हणजे बी चा कोड काय येते, 3। तसेच आपण बॅड चा कोड फाइंड आउट करणार आहे। ओके, इन बॅड वर्ड्स, हे बघा, बी ची पोझिशन काय, 2 वरून आपण 1 ऍड केलं तर आपल्याला काय मिळेल, 3। तसेच ए ची पोझिशन काय, अल्फाबेटिकली फर्स्ट पोझिशन वर ए येतात, 1 वरून आपण 1 केले तर आपल्याला काय मिळेल, 2। तसेच डी ची पोझिशन काय, अल्फाबेटिकली फोर्थ, सो 4 वरून आपण 1 ऍड केले तर आपल्याला काय मिळेल, 5, म्हणजे बॅड हे वर्डचा कोड काय येणार, 3, 2, 5, म्हणजे करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन ए 3, 2, 5। ओके, नेक्स्ट क्वेश्चन, फिल द ब्लँक प्लेस बाय अन अप्रोप्रिएट अल्टरनेटिव इन द फॉलोइंग लेटर सिरीज SCD, TEF, UGH आणि WKL। सो स्टुडंट्स, हे सिरीज मध्ये आणि हे टर्म मध्ये, एव्हरी टर्म मध्ये तुम्ही फर्स्ट लेटर बघा, एस च्या नंतर काय येणार, टी च्या नंतर यू, मग यू च्या नंतर इथे काय येणार आहे, व्ही, फर्स्ट लेटर काय येणार आहे फिल इन द ब्लँक ची प्लेस वर, व्ही। तसेच व्ही च्या नंतर काय, डब्ल्यू। ओके, सो स्टुडंट्स, एव्हरी टर्म मध्ये तुम्ही सेकंड आणि थर्ड लेटर बघा, काय सी डी च्या नंतर काय येणार, ई एफ च्या नंतर GH, मग GH च्या नंतर काय येणार, IJ, आणि IJ च्या नंतर काय येणार, KL।
म्हणजे फिल इन दी ब्लँकची प्लेस वर काय येणार, व्ही आय जे. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन सी, व्ही आय जे. सो स्टुडंट्स हे बघा फिफ्थ क्वेश्चन काय, रीता इज द सिस्टर ऑफ गीता, गीता इज द मदर ऑफ रोहिणी, व्हॉट इज रीता ऑफ रोहिणी. ओके सो स्टुडंट्स हे बघा हे काय ब्लड रिलेशनशिपचा क्वेश्चन आहे. ओके मग हे क्वेश्चनला तुम्ही काय करा पार्ट्स मध्ये सॉल्व करा. हे बघा काय, रीता इज द सिस्टर ऑफ गीता. ओके रीता काय, गीताची सिस्टर आहे. ओके रीता काय, गीताची सिस्टर आहे. ओके हे झालं आपला. तर नेक्स्ट स्टेटमेंट बघा आपल्याला काय गिवन आहे, गीता इज द मदर ऑफ रोहिणी. ओके गीता काय, रोहिणीची मदर आहे. ओके गीता काय, रोहिणीची मदर आहे. ओके हे पण झालं आपला सेकंड स्टेटमेंट पण झाला. आता बघा आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, व्हॉट इज रीता ऑफ रोहिणी. ओके आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, रीता काय लागणार आहे रोहिणीची, आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे. ओके मग तुम्ही कंपेअर करा, तुमची मदरची सिस्टर तुमची काय लागणार आहे, आंट म्हणजे काय, मावशी. ओके मग हे करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन बी इज दी राईट आन्सर, दॅट इज आंट आणि किंवा मावशी. ओके नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग विल कम्प्लीट दिस सिरीज, 36, 34, 30, 28 आणि 24. सो स्टुडंट्स इथे बघा तुम्ही 36 पहिला टर्म काय, 36 36 वरून आपण मायनस 2 केलं तर आपल्याला काय मिळेल, 34. हे झालं आपला. सेकंड बघा तुम्ही, 34 वरून आपण मायनस 4 केलं तर आपल्याला काय मिळेल, 30. ओके हे झाला. हे बघा 30 वरून आपण मायनस 2 केलं तर आपल्याला काय मिळेल, 28. ओके तसंच 28 वरून आपण 4 मायनस केलं तर आपल्याला काय मिळेल, 24. तसेच आपण काय करणार आहे, 24 वरून अगेन आपण काय करणार आहे, मायनस टू केलं तर आपल्याला काय मिळेल, 22. म्हणजे तर काय येणार आहे नेक्स्ट टर्म, 22. सो करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन ए 22. नेक्स्ट, व्हॉट विल कम ॲट द प्लेस ऑफ क्वेश्चन मार्क 1, 9, 25, 49 आणि 121. सो स्टुडंट्स इथे बघा तुम्ही, 1 स्कोअर काय, 1. तसेच इथे काय, 2 स्कोअर काय, मी स्किप केलेला आहे, मिस केलेला आहे. ओके तसेच त्यानंतर 3 स्कोअर गिव्हन आहे आपल्याला काय, 9. ओके मग 4 स्कोअर मिस केलेला आहे. तसेच 5 स्कोअर आपल्याला गिव्हन आहे काय, 25. आणि 6 स्कोअर मिसिंग आहे. 7 स्कोअर आपल्याला गिव्हन आहे किती आहे, 49. आणि आपण काय करणार आहे मग, 8 स्कोअर आपण मिस करणार आहे आणि क्वेश्चन मार्कची प्लेस वर काय येणार आहे, 9 स्कोअर काय येणार आहे, 81. आणि तसेच इथे 10 स्क्वेअर मिस केलेला आहे आणि आपल्याला 11 स्क्वेअर गिव्हन आहे, दॅट इज 121. मग क्वेश्चन मार्कची प्लेस वर काय येणार आहे, 9 स्क्वेअर 81. सो ऑप्शन सी इज द करेक्ट ऑप्शन. ओके नेक्स्ट, इफ इन अ सर्टन कोड लँग्वेज ऑनेस्टी इज रिटन एज ए बी सी एक्स झेड डी क्यू, देन हाऊ विल टोनी बी रिटन इन दॅट लँग्वेज. सो स्टुडंट्स इथे बघा तुम्ही, ऑनेस्टीचा आपल्याला कोड गिव्हन आहे. ओके सो स्टुडंट्स आपल्याला काय, टोनी हे वर्डचं आपल्याला कोड फाइंड आउट करायचं आहे. सो स्टुडंट्स हे ऑनेस्टी वर्डमध्ये बघा तुम्ही, टीचा कोड काय येते, डी. मग टोनी हे वर्डमध्ये टीचा कोड काय येणार आहे, डी. तसेच ऑनेस्टी हे वर्ड मध्ये ओचा कोड काय, बी. मग इथे काय येणार आहे, बी. ओके तसेच फॉर एन, एनचा कोड काय, सी. मग इथे काय येणार आहे, सी. आणि वाय, वायचा कोड काय गिव्हन आहे आपल्याला, क्यू. मग वायचा कोड काय येणार आहे, क्यू. मग टोनी हे वर्डचा कोड काय येणार आहे, डी बी सी क्यू. सो द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन ए. ओके नेक्स्ट, Identify the number which will come in the place of question mark in the given series 3, 6, 12, 24, 96 and 192. Okay, so students, इथे बघा तुम्ही, 3 × 2 केले तर आपल्याला काय मिळेल, 6. तसेच 6 × 2 केले तर आपल्याला काय मिळेल, 12. ओके 6 × 2 केले तर आपल्याला काय मिळेल, 12 × 2 केले तर आपल्याला काय मिळेल, 24. मग इथे काय, 24 आहे. तसेच 24 × 2 केलं तर आपल्याला काय मिळेल, 48. मग क्वेश्चन मार्कची प्लेस वर काय येणार आहे, 48. तसेच 48 वरून आपण
टू मल्टीप्लाय केले तर आपल्याला काय मिळेल 96 आणि 96 इंटू 2 केले तर आपल्याला काय मिळेल 192 म्हणजे करेक्ट ऑप्शन काय येणार आहे ते ऑप्शन सी 48 ओके नेक्स्ट फिल द ब्लँक प्लेस बाय एन अप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह इन द फॉलोइंग लेटर सिरीज ओके सो स्टुडेंट्स बघा आपल्याला काय लेटर सिरीज गिवन आहे ई एल एफ ए जी एल एच ए आय एल जे ए आणि एम एल एन ए ओके सो आपल्याला काय जे लेटर सिरीज गिवन आहे हे सिरीजमध्ये एव्हरी टर्ममध्ये तुम्ही बघा काय सेकंड आणि फोर्थ लेटर काय कॉमन आहे ओके हे बघा फर्स्ट टर्ममध्ये काय सेकंड लेटर काय एल आणि फोर्थ लेटर काय ए ओके सेकंड आणि फोर्थ लेटर काय कॉमन आहे ओके तसेच सेकंड टर्ममध्ये पण बघा काय एल आणि ए अगेन सेकंड आणि फोर्थ लेटर काय कॉमन आहे तसेच थर्ड टर्ममध्ये पण बघा काय सेकंड आणि फोर्थ लेटर कॉमन आहे दॅट इज एल आणि ए ओके म्हणजे हिअर ब्लँक प्लेसवर काय सेकंड आणि फोर्थ लेटर जे कॉमन येणार आहे दॅट इज एल आणि ए हे काय दोन्ही लेटर कॉमन येणार आहे ओके आता मग एव्हरी सिरीज सॉरी एव्हरी टर्म मध्ये तुम्ही बघा काय फर्स्ट आणि थर्ड लेटर बघा काय ई ईच्या नंतर काय येणार आहे एफ ओके तसेच एफच्या नंतर जी जीच्या नंतर एच एचच्या नंतर आय आयच्या नंतर जे मग जेच्या नंतर काय येणार आहे हिअर के आणि केच्या नंतर काय येणार आहे अगेन एल तसेच हिअर पण तुम्ही कम्पेअर करा जे आपल्याला लास्ट टर्म गिवन आहे त्या पण तुम्ही कम्पेअर करा एलच्या नंतर काय येणार आहे एम आणि एमच्या नंतर एन ओके आणि अगेन हिअर काय सेकंड आणि फोर्थ लेटर दॅट इज एल आणि ए कॉमन आहे ओके म्हणजे ब्लँक प्लेसवर काय येणार आहे के एल एल ए ओके मग हिअर करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन डी के एल एल ए नेक्स्ट फाइंड द ऑड मॅन आउट 5, 10, 12, 5, 10, 15, 28 आणि 50 ओके सो स्टुडंट्स ऑप्शनमध्ये बघा तुम्ही 10, 50 आणि 15 हे तिन्ही पण काय 5 चे मल्टिपल आहे आणि 28 काय 5 चे मल्टिपल नाही म्हणजे ऑड ऑप्शन काय ऑप्शन ए 28 ओके नेक्स्ट इफ इन अ सर्टन कोड लँग्वेज पी ओ पी इज रिटन एज क्यू पी क्यू देन वॉट इज द कोड फॉर जी बी एन ओके सो स्टुडंट्स इथे बघा आपल्याला काय पी ओ पी हे वर्ड्स आपल्याला कोड काय गिवन आहे क्यू पी क्यू ओके मग आपल्याला काय जी बी एनचा कोड फाइंड आउट करायचा आहे ओके हे आपल्याला पी ओ पीचा कोड गिवन आहे ओके सो स्टुडंट्स इथे बघा तुम्ही पीच्या नंतर काय येणार क्यू ओच्या नंतर पी अगेन पीच्या नंतर क्यू मग आपण इथे काय जीच्या नंतर काय येणार आहे एच मग जीचा कोड काय आहे एच बीच्या नंतर काय येणार आहे सी मग बीचा कोड काय येणार आहे सी आणि एनच्या नंतर काय येणार आहे ओ मग जी बी एनचा कोड काय येणार आहे एच सी ओ सो द करेक्ट ऑप्शन काय येणार आहे ऑप्शन बी एच सी ओ नेक्स्ट क्वेश्चन फिल द ब्लँक प्लेस बाय एन अप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह इन द फॉलोइंग लेटर सिरीज जे ए के बी एल एल सी एम आणि एम डी एन सो स्टुडंट्स एव्हरी टर्ममध्ये तुम्ही सेकंड लेटर बघा ओके एच्या नंतर काय येणार आहे बी बीच्या नंतर सी सीच्या नंतर डी मग डीच्या नंतर काय येणार आहे फिलिंग द ब्लँकवर सेकंड लेटर काय येणार आहे ई ओके आणि हे बघा तुम्ही एव्हरी टर्ममध्ये फर्स्ट आणि थर्ड लेटर बघा ज्याच्या नंतर काय येणार आहे ज्याच्या नंतर के मग के काय अगेन रिपीट केलेला आहे ओके मग केच्या नंतर काय एल येणार आहे एल अगेन रिपीट केलेला आहे एलच्या नंतर एम एम अगेन रिपीट केलेला आहे एमच्या नंतर एन मग आपण इथे काय फिल इन द ब्लँकची प्लेसवर काय अगेन एन रिपीट करणार आहे देन एनच्या नंतर काय येणार आहे ओ सो करेक्ट ऑप्शन काय येणार आहे ऑप्शन बी एन ई ओ ओके नेक्स्ट 5, 4, 1 चा आपल्याला स्क्वेअर फाइंड आउट करायचं आहे क्वेश्चन मध्ये सो स्टुडंट्स इथे बघा तुम्ही 5, 4, 1 × 5, 4, 1 आपण काय आपण मल्टीप्लाय करणार आहे ओके सो स्टुडंट्स इथे बघा 1 × 1 काय होणार आहे 1 अँड अगेन तुम्ही मल्टीप्लाय करा ओके सो स्टुडंट्स हे काय तुम्ही आपल्याला काय एक्झाम मध्ये आपल्याला टाइम सेव्ह करायचा आहे मग आपण काय करणार आहे आपण हे बघा
हे ट्रिक अपन यूज करणार आहे क्वेश्चन मध्ये. ओके, 1 इनटू 1 केलं तर 1, म्हणजे युनिट ची प्लेस वर काय येणार आहे 541 च्या स्क्वेअर मध्ये युनिट ची प्लेस वर काय येणार आहे 1. आणि हे बघा ऑप्शन्स मध्ये काय 2 0 आणि 3, म्हणजे हे तिन्ही पण काय रॉंग ऑप्शन आहे. सो करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन बी 2 9 2 6 8 1. ओके, नो नीड टू सॉल्व दिस क्वेश्चन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. एट प्रेजेंट द रेशियो बिटवीन एजेस ऑफ रेखा एंड सीता 4:3. 3 years लेटर द सम ऑफ देयर एजेस इज 27. फाइंड द प्रेजेंट एजेस ऑफ रेखा एंड सीता. सो स्टूडेंट्स ऑप्शन बघा, ऑप्शन ए 15 12, ऑप्शन बी 9 18, ऑप्शन सी 18 9 आणि ऑप्शन डी 12 9. सो स्टूडेंट्स हे बघा, नो नीड टू सॉल्व दिस क्वेश्चन. हे क्वेश्चनची ट्रिक आहे, आपण ऑप्शनला यूज करणार आहे टू सॉल्व दिस क्वेश्चन. ओके, हे बघा आपल्याला काय करंट एजेसचे आपल्याला रेशो गिवन आहे 4:3. 15/12 केले तर आपल्याला काय मिळेल 3 5 15, 3 4 12, म्हणजे हे काय 5:4, म्हणजे ऑप्शन 1 काय इनकरेक्ट ऑप्शन आहे. ऑप्शन 2 बघा तुम्ही 9/18, 9 1 9 2 18, म्हणजे काय 1:3, हे पण ऑप्शन काय इनकरेक्ट आहे. ऑप्शन सी बघा 18/9, म्हणजे 9 1 9 2 काय रेशो 2:1, हे पण ऑप्शन काय रॉंग आहे. मग ऑप्शन डी बघा तुम्ही 12/9. ओके, 3 4 12, 3 3 9, मग रेशो काय येणार आहे 4:3, म्हणजे करेक्ट ऑप्शन काय येणार आहे ऑप्शन डी 12 and 9 इज द करेक्ट ऑप्शन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. रिप्लेस द क्वेश्चन मार्क बाय एन अप्रोप्रिएट अल्टरनेटिव इन द फॉलोइंग लेटर सीरीज. ओके, सो स्टूडेंट्स हे बघा, हे क्वेश्चन मध्ये आपल्याला काय लेटर सीरीज गिवन आहे, बी डी जी आणि के. ओके, सो हियर हे बघा काय फर्स्ट टर्म आपल्याला काय गिवन आहे बी, बी च्या नंतर काय सी मिसिंग आहे. ओके, आणि आपल्याला काय गिवन आहे डी. ओके, तसेच डी च्या नंतर काय ई आणि एफ मिसिंग आहे, आणि आपल्याला काय गिवन आहे जी. अगेन जी च्या नंतर काय एच आय आणि जे, किती 3 लेटर मिसिंग आहे, आणि आपल्याला काय 4 लेटर काय गिवन आहे के. सो स्टुडंट्स रिमेंबर, हे बघा तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही, हिअर काय फर्स्ट, हे काय फर्स्ट आणि सेकंड टर्मच्या दरम्यान किती लेटर मिस आहे, मिस केलेलं आहे ओनली 1, दॅट इज सी. तसेच सेकंड आणि थर्ड टर्मच्या दरम्यान, दॅट इज डी आणि जी च्या दरम्यान किती 2 लेटर मिस केलेलं आहे, दॅट इज ई आणि एफ. तसेच थर्ड आणि फोर्थ जे आपलं टर्म गिवन आहे, दॅट इज जी आणि के, त्याच्या दरम्यान किती लेटर मिस केलेलं आहे 3, दॅट इज एच आय आणि जे. मग काय केच्या नंतर क्वेश्चन मार्कची प्लेसवर जे लेटर येणार आहे किंवा जे टर्म येणार आहे त्यांच्या दरम्यान आपण किती 4 लेटर मिस करणार आहे. मग केच्या नंतर बघा काय येणार आहे एल एम एन ओ. ओके, मग ओच्या नंतर काय येणार आहे हिअर पी. ओके, मग क्वेश्चन मार्कची प्लेसवर काय येणार आहे हिअर नेक्स्ट टर्म पी. ओके, मग हिअर करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन ए पी. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग विल कंप्लीट द न्यूमेरिकल सीरीज 7 15 31 and 127. ओके, सो स्टूडेंट्स आपल्याला काय हे सीरीजला कंप्लीट करायचं आहे. ओके, मग हिअर बघा तुम्ही ब्लँक प्लेसवर काय येणार आहे आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे. सो सोल्युशन बघा काय येणार आहे, हे बघा तुम्ही आपल्याला फर्स्ट टर्म हिअर काय गिवन आहे 7. ओके, 7 into 2 केलं तर आपल्याला काय मिळेल 14, आणि 14 वरून आपण 1 ऍड केलं तर आपल्याला काय मिळेल 15. मग आपल्याला काय सेकंड टर्म काय गिवन आहे 15. तसेच 15 into 2 केले तर आपल्याला काय मिळेल 30, आणि 30 वरून आपण 1 ऍड केले तर आपल्याला काय मिळेल 31. तसेच आपल्याला काय थर्ड टर्म काय गिवन आहे 31. अगेन आपण काय करणार आहे 31 into 2 केले तर आपल्याला काय मिळेल 62, आणि 62 वरून आपण 1 ऍड केले तर आपल्याला काय मिळेल 63. मग हिअर ब्लँक प्लेसवर काय येणार आहे 63. ओके, आणि अगेन आपण काय करणार आहे 63 into 2 केले तर आपल्याला काय मिळेल 126, आणि 126 वरून आपण 1 ऍड केले तर आपल्याला काय मिळेल 127. तसेच आपल्याला काय लास्ट आणि जे फिफ्थ टर्म आपल्याला गिवन आहे किती आहे 127. ओके, मग हिअर ब्लँक प्लेसवर काय येणार आहे
63. So here option B is the right answer, that is 63. Next, in a code language, the word bad is written as 658. In the same language, what could be the code for fig? Okay, so students, आपल्याला काय हे क्वेश्चन मध्ये एक कोड लँग्वेज मध्ये काय बॅड हे वर्ड आपल्याला कोड गिवन आहे, दॅट इज 658. ओके, आणि हेच कोड लँग्वेज मध्ये आपल्याला काय फिग हे वर्ड आपल्याला कोड फाइंड आउट करायचं आहे. मग हियर बघा तुम्ही सोल्युशन कसा येणार आहे. बघा हे टेबलला तुम्ही फॉलो करा, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट टेबल. ओके, हे टेबल मध्ये काय आहे, अल्फाबेट्स किती अल्फाबेट्स आहे, इंग्लिश सब्जेक्ट मध्ये किती अल्फाबेट्स आहे, टोटल 26. ओके, हियर काय पोझिशन गिवन आहे अल्फाबेटची, हियर पोझिशन्स गिवन आपल्याला. ओके, सो हियर आपल्याला काय वर्ड गिवन आहे, बॅड, आणि बॅडचा आपल्याला कोड गिवन आहे, दॅट इज 658. ओके, सो स्टुडंट्स, हियर फर्स्ट बॅड मध्ये फर्स्ट लेटर काय आपल्याला गिवन आहे, बी. ओके, आणि हियर टेबल मध्ये बघा तुम्ही बीची पोझिशन काय, सेकंड. ओके, सेकंड नंबरवर काय बी येतो. ओके, मग टू आपण काय लिहिणार आहे, टू. टू वरून आपण फोर ऍड केले तर आपल्याला काय मिळेल, सिक्स. मग हियर काय, बीचा जे कोड आहे काय, सिक्स आहे. तसेच एची पोझिशन बघा तुम्ही काय टेबल मध्ये फर्स्ट आहे, म्हणजे काय वन. वन वरून अगेन आपण फोर ऍड करणार आहे, मग आपल्याला काय मिळेल, फाईव्ह. ओके, तसेच आपल्याला हियर काय, एची काय, एचा कोड काय गिवन आहे, फाईव्ह गिवन आहे. नेक्स्ट काय डी, डी लेटर आपल्याला गिवन आहे, आणि डीची पोझिशन काय टेबल मध्ये बघा तुम्ही, फोर. अगेन फोर वरून आपण फोर ऍड केले तर आपल्याला काय मिळेल, एट. मग हियर काय, डीचा कोड काय आपल्याला गिवन आहे, एट. ओके, तसेच आपल्याला काय, फिग हे वर्डचा कोड फाइंड आउट करायचा आहे. ओके, मग हियर टेबल मध्ये बघा तुम्ही एफची पोझिशन काय आहे, हियर सिक्स. ओके, सिक्स वरून आपण काय करणार आहे, फोर ऍड करणार आहे. रिझन काय हे बघा तुम्ही, काय बॅड हे जे वर्ड आहे त्यामध्ये आपण काय बॅडचे एव्हरी लेटर मध्ये आपण काय केले, प्लस फोर ऍड केले. दॅट्स वाय आपण हियर पण आपल्याला जे कोड फाइंड आउट करायचं आहे त्यांचे पोझिशन, त्यांचे जे लेटर आहे लेटरचे पोझिशन मध्ये आपण काय करणार आहे, पोझिशन वरून आपण काय फोर ऍड करणार आहे. ओके, मग हियर सिक्स प्लस फोर केलं तर आपल्याला काय मिळेल, टेन. ओके, तसेच आयची पोझिशन बघा तुम्ही टेबल मध्ये काय, नाईन. ओके, अगेन नाईन वरून आपण काय करणार आहे, फोर ऍड करणार आहे. नाईन प्लस फोर केलं तर आपल्याला काय मिळेल, थर्टीन. ओके, तसेच जी, जीची पोझिशन काय टेबल मध्ये, सेवन. अगेन सेवन वरून आपण काय फोर ऍड केलं तर आपल्याला काय मिळेल, इलेव्हन. ओके, मग काय फिग हे वर्डचा कोड काय येणार आहे, टेन, थर्टीन आणि इलेव्हन. ओके, सो हियर करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन बी इज द राईट आन्सर, टेन, थर्टीन आणि इलेव्हन. नेक्स्ट, फाइंड द रॉन्ग टर्म इन द फॉलोइंग लेटर सिरीज. ओके, काय सिरीज आपल्याला गिवन आहे, 68, 66, 62, 59, 56 आणि 53. ओके, सो स्टुडंट्स, हे क्वेश्चन मध्ये आपल्याला काय एक काय सिरीज गिवन आहे, एक नंबर सिरीज गिवन आहे, आणि हे सिरीज मध्ये आपल्याला काय रॉन्ग टर्म फाइंड आउट करायचं, काय रॉन्ग टर्म काय आपल्याला गिवन आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं. ओके, मग हियर बघा कशा येणार आहे, हे बघा तुम्ही सोल्युशन. हे काय, दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन. हे क्वेश्चनला आपण काय राईट साइड करून अटॅक करणार आहे. ओके, सो हियर काय, राईट साइड वरून बघा तुम्ही काय, राईट साइड करून बघा तुम्ही काय, 53. फर्स्ट टर्म काय 53 आहे. ओके, 53 वरून आपण 3 ऍड केले तर आपल्याला काय मिळेल, 56. ओके, तसेच आपल्याला नेक्स्ट टर्म काय गिवन आहे, 56. अगेन आपण काय करणार आहे, 56 वरून 3 ऍड केले तर आपल्याला काय मिळेल, 59. देन नेक्स्ट टर्म आपल्याला काय गिवन आहे, 59. अगेन काय, 59 वरून 3 ऍड करा, मग काय येणार आहे आन्सर, 62. ओके, अगेन आपण काय करणार आहे, 62 वरून 3 ऍड केले तर आपल्याला काय मिळेल, 65. ओके, पण हियर आपल्याला काय गिवन आहे, 66. हियर काय होईल पाहिजे, 65. पण आपल्याला काय गिवन आहे, टर्म 66. म्हणजे हियर 66 हे जे टर्म आहे, दिस इज रॉंग टर्म किंवा इनकरेक्ट टर्म आहे 66. अगेन आपण काय करणार आहे, 65 वरून 3 ऍड केले तर आपल्याला काय मिळेल, 68. मग नेक्स्ट टर्म आपल्याला काय गिवन आहे, 68. म्हणजे हियर 66 हे टर्म काय, रॉंग टर्म आपल्याला गिवन आहे. मग करेक्ट आन्सर काय येणार आहे, ऑप्शन सी, 66. नेक्स्ट क्वेश्चन, इफ इन अ सर्टन कोड 345 इज कोडेड एज आर ओ पी अँड 155 इज कोडेड एज ए पी पी, देन हाउ इज 541 कोडेड. ओके, सो स्टुडंट्स,
बघा तुम्ही ते आर ओ पी आणि ए पी पीचा आपल्याला कोड गिवन आहे आणि आपल्याला काय हे कोड गिवन आहे आणि वर्ड फाइंड आउट करायचं आहे हे क्वेश्चन मध्ये. ओके सो स्टूडेंट्स हे बघा फाइव फाइव हे कोणती लेटर आहे. फाइव ची पोझिशन वर आपल्याला काय गिवन आहे पी म्हणजे इथे काय येणार आहे पी. तसेच फोर फोर हे बघा आर ओ पी मध्ये फोर आहे आणि फोर काय सेकंड पोझिशन वर आणि सेकंड पोझिशन वर काय ओ म्हणजे इथे काय येणार आहे ओ. तसेच वन वन फाइव फाइव मध्ये काय ऍप ए पी सॉरी ए पी पी चा कोड आपल्याला काय गिवन आहे वन फाइव फाइव आणि इथे बघा ए ए ची पोझिशन वर काय वन आहे म्हणजे इथे काय येणार आहे ए. सो स्टुडंट्स फाइव फोर वन हे कोडचा वर्ड काय येणार आहे पी ओ ए. सो ऑप्शन ए इज द करेक्ट ऑप्शन. ओके नेक्स्ट फाइंड द ऑड मॅन आउट 22, 33, 66, 99, 155. सो स्टुडंट्स इथे बघा तुम्ही करेक्ट ऑप्शन काय येणार आहे ऑप्शन बी 115. सो स्टुडंट्स इथे बघा तुम्ही 99, 66 आणि 121 हे तिन्ही पण काय 11 चे मल्टिपल आहे आणि 115 काय 11 चे मल्टिपल नाही. दॅट्स वाय ऑप्शन बी इज द करेक्ट ऑप्शन. ओके नेक्स्ट पी इज द ब्रदर ऑफ क्यू क्यू इज द सन ऑफ आर व्हॉट इज पी ऑफ आर. सो स्टुडंट्स इथे बघा तुम्ही आपल्याला काय पी इज द ब्रदर ऑफ क्यू हे गिवन आहे. पी काय क्यूचा ब्रदर आहे. ओके पी काय क्यूचा ब्रदर आहे. ओके हे झालं आपला सेकंड स्टेटमेंट. बघा क्यू इज द सन ऑफ आर क्यू काय आरचा सन आहे. ओके आणि आपल्याला हे फाइंड करायचं आहे व्हॉट इज पी ऑफ आर हे आपल्याला फाइंड करायचं आहे. पीचा आर काय लागणार हे आपल्याला फाइंड करायचं आहे. मग काय लागणार आहे पीचा आर हे बघा तुम्ही काय लागणार आहे सन. ओके नेक्स्ट क्वेश्चन फिल द ब्लँक प्लेस बाय अन अप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह इन द फॉलोइंग लेटर सिरीज क्यू पी ओ एन एम एल के जे आय आणि ई डी सी. सो स्टुडंट्स अगेन दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन. सो स्टुडंट्स बघा फ्रॉम राईट साईड आपण हा क्वेश्चनला राईट साईड करून अटॅक करणार आहे. हे बघा सी सी च्या नंतर डी डी च्या नंतर काय येणार आहे ई. तसेच ई च्या नंतर काय येणार आहे एफ एफ च्या नंतर जी जी च्या नंतर एच एच च्या नंतर आय आय च्या नंतर जे जे च्या नंतर के के च्या नंतर एल एम एन तसेच एम एन च्या नंतर ओ पी क्यू म्हणजे इथं काय येणार आहे फिल इन द ब्लँक ची प्लेस वर काय येणार आहे एच जी एफ इज द करेक्ट ऑप्शन. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन ए. सो 24th क्वेश्चन काय बघा स्टुडंट्स पी इज द ब्रदर ऑफ क्यू क्यू इज द सन ऑफ आर एस इज आर्स फादर व्हॉट इज पी ऑफ एस. सो स्टुडंट्स अगेन हे काय ब्लड रिलेशनशिपचा क्वेश्चन आहे. मग तुम्ही काय करा अगेन हे क्वेश्चनला पार्ट्स मध्ये सॉल्व्ह करा. ओके हे बघा काय फर्स्ट स्टेटमेंट काय पी इज द ब्रदर ऑफ क्यू. ओके पी काय क्यूचा ब्रदर आहे. ओके हे झालं आपलं फर्स्ट स्टेटमेंट. सेकंड बघा काय क्यू इज द सन ऑफ आर क्यू काय आरचा सन आहे. ओके हे पण झालं आपला. नेक्स्ट आपल्याला काय गिवन आहे एस इज आर्स फादर. ओके एस काय आरचा फादर आहे एस. ओके मग लिहा तुम्ही. ओके हे पण झालं आपला. नेक्स्ट हे बघा आपल्याला काय फाइंड आउट करायचं व्हॉट इज पी ऑफ एस. ओके म्हणजे आपल्याला काय हे रिलेशन फाइंड आउट करायचं आहे. ओके व्हॉट इज पी ऑफ एस पी पीचा एस काय लागणार आहे आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे. ओके सो हियर हे बघा तुम्ही एस काय एस चे मुलाचा मुलगा मुलाच्या मुलगाला आपण काय म्हणतो ग्रँड सन. ओके मग काय लागणार आहे पीचा एस काय लागणार आहे ग्रँड सन. ओके मग हियर करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन डी ग्रँड सन. नेक्स्ट द रेशो 35:84 इन सिम्पलेस्ट फॉर्म इज. सो स्टुडंट्स इथे बघा तुम्ही रेशो काय 35/84. सो स्टुडंट्स 7 5 जगा आता 35
ओके आणि 7 1 जा 7 इथे काय राहिले 1 आणि 7 2 जा 14 मग रेशो काय येणार आहे 5/12 सो द करेक्ट ऑप्शन काय येणार आहे ऑप्शन ए 5:12 सो स्टूडेंट्स आई होप यू आर राइटिंग योर स्कोर इन द कमेंट सेक्शन बिलो सो दॅट यू नो हाउ मच यू प्रिपेअर्ड फॉर युअर एक्झाम हे बघा 26th क्वेश्चन काय पॉइंटिंग टू रमन अंकिता सेड ही इज द ब्रदर ऑफ माय मदर देन हाउ इज रमन रिलेटेड टू अंकिता सो स्टूडेंट्स हे बघा काय अंकिता का म्हणाली हे बघा तुम्ही रमन आणि अंकिता हे दोन लोक आपल्याला गिवन आहे ओके रमन आणि अंकिता टू नेम्स आपल्याला गिवन आहे अंकिता सेड ही इज द ब्रदर ऑफ माय मदर काय रमन काय अंकिता अंकिताची मदरचा रमन काय ब्रदर आहे ओके देन हाउ इज रमन रिलेटेड टू अंकिता ओके म्हणजे रमन काय लागणार आहे अंकिताचं हे आपल्याला फाइंड करायचं आहे ओके सो स्टूडेंट रिलेट करा तुम्ही तुमचे मदरचा ब्रदर तुमचा काय लागणार आहे काका म्हणजे करेक्ट ऑप्शन काय येणार आहे ऑप्शन ए अंकल ओके नेक्स्ट क्वेश्चन फाइंड द ऑड वन आउट फ्रॉम द फॉलोइंग सो स्टूडेंट्स हे बघा ऑप्शन्स मध्ये ऑप्शन ए बघा तुम्ही फर्स्ट आणि थर्ड लेटर बघा डी च्या नंतर काय येणार ई आणि ई च्या नंतर एफ आणि जी देन सेकंडचे सेकंड लेटर जे त्याच्यानंतर काय येणार थर्ड लेटर ओके एफ च्या नंतर काय येणार जी तसेच ऑप्शन ऑप्शन बी पण बघा तुम्ही काय फर्स्ट लेटर जे आहे काय जे ज्याच्या नंतर काय येणार थर्ड लेटर ज्याच्या नंतर के तसेच सेकंड लेटर काय एल एल च्या नंतर काय येणार आहे एम ओके ऑप्शन फोर्थ बघा तुम्ही काय आर आर च्या नंतर काय येणार थर्ड लेटर एस आणि टी टी च्या नंतर काय येणार आहे यू पण ऑप्शन सी बघा तुम्ही जी च्या नंतर एच होईल पाहिजे थर्ड पोझिशनवर बट इथं काय आपल्याला गिवन आहे आर आय ओके म्हणजे ऑप्शन सी जे आहे ते काय ऑड ऑप्शन आहे सो द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन सी नेक्स्ट क्वेश्चन दया हॅज अ ब्रदर अनिल दया इज द सन ऑफ चंद्रा इन टर्म्स ऑफ रिलेशनशिप वॉट इज चंद्रा ऑफ अनिल ओके सो स्टूडेंट्स इथे बघा तुम्ही काय दया हॅज अ ब्रदर अनिल ओके दया का दया हॅज अ ब्रदर अनिल ओके दयाचा ब्रदर आहे अनिल ओके हे झालं आपलं सेकंड सेंटेन्स बघा तुम्ही दया इज द सन ऑफ चंद्रा दया काय चंद्राचा सन आहे दया ओके हे पण झालं आपला नाही आपल्याला काय फाइंड करायचं व्हॉट इज चंद्रा ऑफ अनिल ओके म्हणजे आपल्याला हे फाइंड करायचं आहे चंद्रा काय लागणार आहे अनिलचा ओके मग दया आणि अनिल हे दोन्ही पण काय ब्रदर्स आहे ओके मग काय लागणार आहे कॉमेंट सेक्शन मध्ये लिहा तुम्ही काय लागणार आहे चंद्रा काय लागणार आहे अनिलचा फादर ओके सो ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन नेक्स्ट आयडेंटिफाय द ऑड वन आउट 3 1 2 4 5 3 9 0 6 आणि 6 4 1 सो स्टूडेंट्स हे बघा तुम्ही 3 1 2 काय करा तुम्ही ऍड करा हे टर्म मध्ये एव्हरी नंबरला तुम्ही ऍड करा 3 + 1 + 2 केलं तर आपल्याला काय मिळेल 6 तसेच सेकंड लेटर काय सेकंड सॉरी सेकंड टर्म काय 4 5 3 4 5 3 मधून एव्हरी लेटरला एव्हरी नंबरला तुम्ही ऍड करा मग काय येणार आहे 4 + 5 + 3 12 तसेच 9 0 6 एव्हरी नंबरला तुम्ही ऍड करा 9 + 0 + 6 काय होणार आहे 15 तसेच 6 4 1 6 + 4 + 1 केले तर आपल्याला काय मिळेल 11 सो स्टुडंट लक्षात ठेवा तुम्ही 3 1 2 4 5 3 9 0 3 हे काय हे तिन्ही पण 6 12 आणि 15 त्यांचे ॲडिशन काय मल्टिपल ऑफ काय 3 आहे मग 11 काय मल्टिपल ऑफ 3 नाही आहे म्हणजे 6 1 4
एक काय ऑड नंबर आहे. सो करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन डी 641. सो 30th क्वेश्चन काय बघा स्टूडेंट्स, इफ LONQ इज कन्वर्टेड इनटू JMLO देन बाय द सेम प्रिंसिपल व्हाट कुड बी द करेक्ट अल्टरनेटिव फॉर द GDJM. ओके सो स्टूडेंट्स आपल्याला काय हे क्वेश्चन मध्ये LONQ हे वर्डला काय कन्वर्ट केलेला आहे JMLO मध्ये. ओके मग आपल्याला काय फाइंड आउट करायचंय, तसेच आपल्याला काय JDJM ला आपल्याला काय करेक्ट अल्टरनेटिव फाइंड आउट करायचंय, करेक्ट वर्ड काय येणार आहे अल्टरनेटिव हे फाइंड आउट करायचंय. मग हियर बघा तुम्ही सोल्यूशन कसं येणार आहे, अगेन दिस इज अगेन व्हेरी इम्पॉर्टंट टेबल. अगेन हे बघा तुम्ही काय आपल्याला गिवन आहे LONQ. ओके सो हियर बघा तुम्ही टेबल मध्ये एल ची पोझिशन काय 12. ओके 12 वरून आपण मायनस 2 केलं तर आपल्याला काय मिळेल 10. मग 10 ची पोझिशन वर काय टेबल मध्ये जे. मग हियर एल च्या काय वर्ड एल ला काय जे मध्ये कन्वर्ट केलेला आहे ओके तसेच हे बघा ओ नेक्स्ट लेटर काय हियर ओ, तसेच ओ ची पोझिशन काय टेबल मध्ये बघा तुम्ही 15. ओके 15 मायनस 2 केलं तर आपल्याला काय मिळेल 13, आणि 13 ची पोझिशन वर काय टेबल मध्ये एम. मग ओ चा हियर काय ओ ला काय एम मध्ये कन्वर्ट केलेला आहे. तसेच नेक्स्ट लेटर काय एन. ओके हियर बघा तुम्ही काय एन एन ची पोझिशन काय टेबल मध्ये 14. 14 मायनस 2 केलं तर काय मिळेल 12. ओके आणि 12 ची पोझिशन वर अगेन काय एल. मग हियर एन ला एल मध्ये कन्वर्ट केलेला आहे. तसेच नेक्स्ट काय क्यू, क्यू ची पोझिशन काय टेबल मध्ये 17. 17 मायनस 2 केले तर आपल्याला काय मिळेल 15, आणि 15 ची पोझिशन वर काय ओ. मग हियर क्यू क्यू ला ओ मध्ये कन्वर्ट केलेला आहे. तसेच आपल्याला काय हे जे वर्ड काय गिवन आहे जे जी डी जे एम. ओके सो हे वर्डचं आपल्याला काय अल्टरनेटिव्ह फाइंड आउट करायचं आहे. मग हियर अगेन तुम्ही टेबल मध्ये बघा जी ची पोझिशन काय टेबल मध्ये 7. ओके 7 मायनस 2 केलं तर आपल्याला काय मिळेल 5. ओके वाय वी डीड मायनस 2 हियर, बिकॉज हे बघा एल ओ एन क्यू आपल्याला जे गिवन वर्ड आहे हे वर्ड मध्ये काय त्यांचे जे प्लेस आहे काय हे वर्डचे जे लेटर आहे लेटरचे जे प्लेस आहे जे पोझिशन आहे अल्फाबेटिकली त्यामध्ये काय एव्हरी लेटर मध्ये काय मायनस टू केलेलं आहे. दॅट्स वाय आपल्याला जे फाइंड आउट करायचं आहे त्याचे हे वर्डचे जे लेटर आहे त्याचे पोझिशन वर आपण काय करणार आहे अगेन पोझिशन वरून मायनस टू करणार. ओके मग हियर काय येणार आहे 5. ओके 7 मायनस 2 केलं तर 5 येणार आहे, आणि 5 ची पोझिशन वर काय ई, म्हणजे हियर 4G जी ला आपण काय ई मध्ये कन्वर्ट करणार आहे. तसेच नेक्स्ट वर्ड काय आणि सॉरी नेक्स्ट लेटर काय डी. ओके सो हियर टेबल मध्ये बघा डी ची पोझिशन काय 4. 4 मायनस 2 केले तर आपल्याला काय मिळेल 2, आणि 2 ची पोझिशन वर काय बी, म्हणजे हियर 4D डी ला आपण काय बी मध्ये कन्वर्ट करणार आहे. 4D काय बी येणार आहे. तसेच नेक्स्ट लेटर काय जे. ओके जे ची पोझिशन काय टेबल मध्ये 10. ओके हियर बघा तुम्ही जे ची पोझिशन काय 10. 10 मायनस 2 केले तर आपल्याला काय मिळेल 8, आणि 8 ची पोझिशन वर काय एच, मग हियर 4 जे जे ला आपण काय एच मध्ये कन्वर्ट करणार आहे. तसेच लास्ट काय लेटर एम. एम ची पोझिशन काय टेबल मध्ये बघा तुम्ही 13. ओके 13 अगेन 13 वरून आपण काय मायनस 2 करणार आहे, आणि मायनस 2 केलं तर आपल्याला काय मिळेल 11, आणि टेबल मध्ये बघा तुम्ही 11 ची पोझिशन वर काय के. ओके मग हियर काय येणार आहे एम ला आपण काय के लेटर मध्ये कन्वर्ट करणार आहे. ओके मग आपल्याला जे लेटर गिवन जे वर्ड्स गिवन आहे आणि हे वर्डचा अल्टरनेटिव्ह काय येणार आहे ई बी एच के. ओके सो हियर ऑप्शन ए इज द राईट आन्सर. नेक्स्ट ए इज द मदर ऑफ बी, बी इज द सिस्टर ऑफ सी, व्हॉट इज ए ऑफ सी. सो स्टुडंट्स हे बघा तुम्ही काय आपल्याला काय गिवन आहे, फर्स्ट स्टेटमेंट बघा ए इज द मदर ऑफ बी. ए काय बी ची मदर आहे. ओके हे झालं आपला. सेकंड बघा बी इज द सिस्टर ऑफ सी, बी काय सी ची सिस्टर आहे. ओके हे पण झालं आपला. आणि हे बघा व्हॉट इज ए ऑफ सी, आपल्याला काय फाइंड करायचं आहे व्हॉट इज ए ऑफ सी. ए काय लागणार आहे सी ची. ओके ए काय लागणार आहे सी ची, काय लागणार आहे
ऑप्शन ए इज द करेक्ट ऑप्शन, मदर। ए काय लागणार आहे सीची, मदर। ओके, 32nd क्वेश्चन काय बघा स्टूडेंट्स, विच ऑफ द फॉलोइंग विल कंप्लीट द सीरीज। ओके, काय सीरीज बघा, ई जी आय के एन पी आणि ए सी। ओके, सो स्टूडेंट्स हे बघा, ई काय फर्स्ट टर्म आपल्याला काय गिवन आहे, ई जी। ओके, ई च्या नंतर काय एफ मिस केलेला आहे आणि आपल्याला काय गिवन आहे, जी। तसं जी च्या नंतर एच मिस केलेला आहे आणि आपल्याला काय गिवन आहे, आय। आणि आय च्या नंतर अगेन जे मिस केलेला आहे आपल्याला काय गिवन आहे, के। आणि के च्या नंतर एल आणि एम, दोन लेटर मिस केलेला आहे आपल्याला काय गिवन आहे, एन। आणि एन च्या नंतर काय ओ मिस केलेला आहे आणि आपल्याला काय गिवन आहे, पी। आणि तसंच पी च्या नंतर मग आपण काय करणार आहे, हे बघा तुम्ही, फर्स्ट आणि जे सेकंड टर्म आहे त्याच्या दरम्यान काय फक्त एकच लेटर मिसिंग आहे, दॅट इज एच। ओके, आणि सेकंड आणि जे थर्ड टर्म आहे त्याच्या दरम्यान किती, दोन लेटर मिस केलेला आहे, दॅट इज एल आणि एम। ओके, तसेच मग ओ पी च्या नंतर आपण काय करणार आहे, तीन लेटर मिस करणार आहे। पी च्या नंतर काय येणार आहे, क्यू आर आणि एस। मग एस च्या नंतर काय येणार आहे, इधर काय हिअर काय येणार आहे, टी। ओके, टी च्या नंतर काय आपण काय मिस करणार आहे, यू। आणि यू च्या नंतर काय येणार आहे, वी। बिकॉज हे बघा, एव्हरी टर्म मध्ये जे लेटर आहे, ओके, फर्स्ट आणि सेकंड लेटरच्या दरम्यान काय वन लेटर मिस केलेला आहे, दॅट इज हिअर काय एफ मिस केलेला आहे। तसेच हे बघा, सेकंड टर्म मध्ये फर्स्ट लेटर काय आय, आयच्या नंतर जे मिस केलेला आणि के गिवन आहे आपल्याला। तसेच आपण काय करणार आहे, ब्लँक प्लेस वर पहिल्या लेटरच्या नंतर काय सेकंड लेटर मिस करणार आहे आणि त्याच्या नंतर काय नेक्स्ट लेटर येणार आहे। सो हिअर ब्लँक प्लेस वर काय येणार आहे, टी व्ही। ओके, मग हिअर करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन बी, टी व्ही। नेक्स्ट, इफ द टर्म एच जे एल एन इज कन्वर्टेड इन टू आय एल ओ आर, देन बाय द सेम प्रिन्सिपल वॉट कुड बी द करेक्ट अल्टरनेटिव फॉर द टर्म डी एफ एच जे। ओके, सो स्टूडेंट्स रिमेंबर, आपण काय सेमच टाईपचा क्वेश्चन प्रिव्हियस क्वेश्चन्समध्ये सॉल्व्ह केले, सेमच टाईपचा क्वेश्चन। सो रिमेंबर, ट्राय टू सॉल्व्ह इट। हे बघा काय कशा येणार आहे सोल्युशन आपल्याला, काय हे काय हिअर एक वर्ड गिवन आहे, त्याला काय कन्वर्ट केलेलं आहे इन टू अनदर वर्ड। आणि आपल्याला काय, तसेच आपल्याला काय अल्टरनेटिव्ह फाइंड आउट करायचं आहे फॉर दी वर्ड डी एफ एच जे। ओके, सो हिअर अगेन दिस टेबल इज इम्पॉर्टंट, रिफर दिस टेबल। सो हिअर आपल्याला काय वर्ड काय गिवन आहे, एच जे एल आणि एन। ओके, सो हिअर काय फर्स्ट लेटर काय हे वर्डमध्ये बघा, एच। एचच्या नंतर काय आय गिवन आहे आपल्याला, तसेच जे, जेच्या नंतर काय के मिस केलेला आहे आणि आपल्याला काय गिवन आहे, एल। ओके, तसेच एलच्या नंतर काय एम आणि एन, दोन वर्ड मिस केले आणि आपल्याला काय गिवन आहे, ओ। ओके, तसेच हिअर काय नेक्स्ट एन, एनच्या नंतर काय ओ पी क्यू आणि नेक्स्ट लेटर काय आपल्याला गिवन आहे, आर। ओके, सो हिअर जे जे लेटर मिस केलेलं आहे तुम्ही काय काउंट करू शकता फ्रॉम दी टेबल। ओके, सो हिअर काय फर्स्ट जे आपल्याला लेटर गिवन आहे त्याचं काय, त्याच्या दरम्यान जे, त्याच्यानंतर काय डायरेक्टली आपल्याला काय लेटर गिवन आहे, त्याच्यानंतर काय पण काय हे दोन्हीच्या दरम्यान काय लेटर काय मिस केलेलं आहे का, नाही। पण सेकंड जे लेटर आहे हिअर काय वन लेटर मिस केलेलं आहे आणि आपल्याला काय नेक्स्ट लेटर गिवन आहे। आणि तसंच थर्ड लेटर जे आपल्याला गिवन आहे त्यामध्ये काय दोन लेटर मिस केलेलं आहे आणि जे लास्ट लेटर आहे त्याच्या दरम्यान काय तीन लेटर मिस केलेलं आहे। तसेच आपण काय हे वर्डचे अल्टरनेटिव्ह जे वर्ड येणार आहे त्याच्या दरम्यान पण सेमच रूल आपण फॉलो करणार आहे। ओके, मग डीच्या नंतर काय डायरेक्टली ई लिहा तुम्ही। ओके, एफच्या नंतर काय आपण एकच लेटर मिस करणार आहे, दॅट इज जी। आणि जीच्या नंतर काय येणार आहे हिअर एच। ओके, तसेच एच आहे आपल्याला एच गिवन आहे, मग आपल्याला हिअर काय दोन लेटर मिस करायचं आहे। ओके, एचच्या नंतर काय येणार आहे आय आणि जे, मग जेच्या नंतर काय येणार आहे हिअर के। ओके, सो नेक्स्ट लेटर काय आपल्याला गिवन आहे जे, अगेन जेच्या नंतर काय येणार आहे के एल एम आणि एमच्या नंतर काय येणार आहे हिअर एन। ओके, सो हिअर अल्टरनेटिव्ह वर्ड काय येणार आहे ई एच के एन। सो हिअर ऑप्शन बी इज द राईट आन्सर।
नेक्स्ट इन द वर्ड बीईडी इज कोडेड एज 143 इन अ कोड लैंग्वेज देन व्हाट शुड बी द कोड फॉर द वर्ड एफईबी इन द सेम लैंग्वेज ओके सो स्टूडेंट्स हे बघा तुम्ही बीईडी टेबल मध्ये बघा तुम्ही बी ची पोझिशन काय सेकंड म्हणजे हे तर काय येणार आहे 2 2 माइनस 1 केले तर आपल्याला काय मिळेल 1 म्हणजे बी चा कोड काय 1 तसेच ई ई ची पोझिशन काय टेबल मध्ये 5 5 माइनस 1 केले तर आपल्याला काय मिळेल 4 तसेच फॉर डी डी ची पोझिशन काय टेबल मध्ये 4 4 माइनस 1 केले तर आपल्याला काय मिळेल 3 तसेच हे बघा एफ ई बी फेब चा आपण काय कोड फाइंड आउट करणार आहे हे बघा F ची पोझिशन काय टेबल मध्ये 6 6 माइनस 1 केले तर आपल्याला काय मिळेल 5 तसेच E E ची पोझिशन काय टेबल मध्ये 5 5 माइनस 1 केले तर आपल्याला काय मिळेल 4 आणि B B ची पोझिशन काय टेबल मध्ये 2 2 माइनस 1 केले तर आपल्याला काय मिळेल 1 सो फेब चा करेक्ट कोड काय येणार आहे 5 4 1 सो ऑप्शन B इज द करेक्ट ऑप्शन नेक्स्ट क्वेश्चन आयडेंटिफाय द इनकरेक्ट टर्म 182763 125 सो स्टूडेंट्स हे बघा तुम्ही हे काय 1 चा क्यूब काय 1 तसेच 2 चा क्यूब काय 8 हे पण करेक्ट आहे 3 चा क्यूब 27 हे पण टर्म करेक्ट आहे 4 चा क्यूब काय 64 इथे काय होईल पाहिजे 64 मग इथे काय 63 म्हणजे 63 हे काय इनकरेक्ट टर्म आहे ओके आणि तसेच 5 चा क्यूब काय 125 हे पण काय करेक्ट आहे सो ऑड ऑप्शन आणि ऑड ऑप्शन काय येणार आहे ऑप्शन बी 63 बी इज द करेक्ट आन्सर नेक्स्ट फाइंड द ऑड मॅन आउट 396 462 572 427 सो स्टूडेंट्स इथे बघा तुम्ही 394 ओके हे बघा तुम्ही फर्स्ट आणि थर्ड हे दोन्ही नंबरचा ऍडिशन जे आहे ते सेकंड नंबर आहे ओके फर्स्ट आणि थर्ड नंबरचा ॲडिशन काय सेकंड टर्म आहे 3 प्लस 6 केलं तर आपल्याला काय मिळेल 9 तसेच 462 हे टर्ममध्ये बघा 4 प्लस 2 केलं तर आपल्याला काय मिळेल 6 ते काय सेकंड टर्म आहे हे पण करेक्ट आहे तसेच 5 प्लस 2 केले तर आपल्याला काय मिळेल 7 आणि हे मिडल टर्म काय 7 आहे म्हणजे हे पण करेक्ट टर्म आहे हे बघा 427 म्हणजे 4 प्लस 7 काय होणार आहे 11 पण इथं काय 2 आहे म्हणजे 427 काय ऑड नंबर आहे ओके सो करेक्ट ऑप्शन काय येणार आहे ऑप्शन सी 427 नेक्स्ट क्वेश्चन 541 स्क्वेअर प्लस 47 सॉरी 457 स्क्वेअर सो स्टुडंट्स हे बघा 541 चा स्क्वेअर आणि 457 चा स्क्वेअर आपल्याला फाइंड करायचं आहे आणि हे दोन्ही स्को दोन्ही आन्सर्सला आपल्याला काय ऍड करायचं आहे ओके सो स्टुडंट्स इथे बघा सो स्टुडंट्स नो नीड टू सॉल्व दिस क्वेश्चन ओके हे ट्रिक वापरा तुम्ही काय 1 इंटू 1 काय येणार आहे 1 ओके युनिटची प्लेसवर 1 येणार आहे ओके तसंच 457चा पण तुम्ही स्क्वेअर लिहा 457 इंटू 457 77चा काय येणार आहे 49 मग इथे 9 येणार आहे आणि कॅरी 4 म्हणजे युनिटची प्लेसवर काय येणार आहे 9 ओके हे बघा तुम्ही हे दोन्ही युनिटला युनिटची प्लेसवर जे नंबर आहे 1 आणि 9 हे दोनाला तुम्ही ॲड करा किती येणार आहे 10 म्हणजे इथे 10 मध्ये युनिटची प्लेसवर काय 0 आहे म्हणजे 541 प्लस 5457 हे दोन्ही टर्मचा स्क्वेअर काय येणार आहे असा टर्म आणि अशा नंबर त्याची युनिटची प्लेसवर काय 0 येणार आहे ओके सो स्टुडंट्स ऑप्शनमध्ये बघा ऑप्शन सी मध्ये युनिटची प्लेसवर काय 0 आहे सो करेक्ट ऑप्शन काय येणार आहे ऑप्शन सी ओके नेक्स्ट द सिंपल इंटरेस्ट ऑन रुपीज 5000 ॲट 5% फॉर 1 इयर सो स्टुडंट्स आपल्याला हे क्वेश्चन मध्ये काय सिंपल इंटरेस्ट फाइंड करायचा आहे सो स्टुडंट्स हे बघा सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला काय येणार आहे पी प्रिन्सिपल अमाऊंट पी म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट इंटू रेट इंटू टाइम अपॉन 100 सो स्टुडंट्स प्रिन्सिपल अमाऊंट काय येते 5000 मग
इथे काय येणार आहे 5000, रेट काय 5% म्हणजे इथे काय येणार आहे 5, आणि टाइम किती 1 इयर आहे म्हणजे इथे काय येणार आहे 1. ओके, हे दोन झिरोज ला तुम्ही कॅन्सल करा. 5 × 50 काय येणार आहे 250, म्हणजे सिंपल इंटरेस्ट काय 250. सो द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन सी, 250. नेक्स्ट, अ ट्रेन ट्रॅव्हल्स 40 किलोमीटर इन 2 आवर्स, फाइंड द स्पीड ऑफ द ट्रेन. ओके, सो स्टुडेंट्स हियर आपल्याला काय गिवन आहे, ट्रेनची आपल्याला काय गिवन आहे, आपल्याला ट्रेनचं काय गिवन आहे, हियर डिस्टन्स गिवन आहे. ओके, आणि हियर काय किती टाइम मध्ये किती डिस्टन्स आहे, 2 आवर्स मध्ये 40 किलोमीटर डिस्टन्स ट्रेनने ट्रॅव्हल केले. आणि आपल्याला काय मग काय फाइंड आउट करायचं, स्पीड फाइंड आउट करायचं आपल्याला. ओके, सो हियर लिहा तुम्ही सोल्युशन कशा येणार आहे, हे बघा तुम्ही. स्पीडचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे काय, डिस्टन्स अपॉन टाइम. ओके, सो हियर आपल्याला डिस्टन्स काय गिवन आहे, 40 किलोमीटर हे काय डिस्टन्स आहे, आणि टाइम काय 2 आवर्स. ओके, सो स्टुडंट्स तुम्ही काय करा, सायमल्टेनियसली त्याचे युनिट पण लिहा, सो दॅट युअर आन्सर विल नेवर इनकरेक्ट. ओके, सो हे आपल्याला माहिती आहे 2 1 2, 2 2 4. ओके, सो आणि 0 ॲज इट इज. सो हिअर काय येणार आहे, स्पीड काय येणार आहे, 20 किलोमीटर पर आर. ओके, मग हिअर करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी, 20 किलोमीटर पर आर. नेक्स्ट, द रेशो बिटवीन द करंट एजेस ऑफ राणी अँड राहुल इज 2:3. इफ द सम ऑफ देअर एजेस इज 15, फाइंड द करंट एज ऑफ राणी अँड राहुल. सो स्टूडेंट्स अगेन दिस इज व्हेरी सिंपल क्वेश्चन, सो स्टूडेंट्स नो नीड टू सॉल्व दिस क्वेश्चन. हे क्वेश्चनची ट्रिक आहे आणि आपण ऑप्शन्सला यूज करणार आहे टू सॉल्व दिस क्वेश्चन. सो स्टूडेंट्स इथे बघा तुम्ही, हे काय 18/27 काय होणार आहे 3 6 18 3 9 27. ओके, अगेन 3 2 6 3 3 9 काय येणार आहे, रेशो काय येणार आहे याचा 2:3. ओके, तसेच हे बघा, हे डेसिमल पॉइंट मध्ये येणार आहे 6/15 काय येणार आहे 3 2 6 3 5 15 काय होणार आहे 2:5. ओके, तसेच 6/12 काय होणार आहे 3 2 6 3 4 12. ओके, 2 1 2 2 म्हणजे 1:2. आणि ऑप्शन डी बघा तुम्ही, 6/9 काय येणार आहे 3 2 6 3 3 9 2:3. सो स्टुडंट्स हे बघा, क्वेश्चन मध्ये आपल्याला काय राणी आणि राहुलचे करंट एज आपल्याला काय रेशो गिवन आहे 2:3, म्हणजे ऑप्शन बी आणि सी काय इनकरेक्ट आहे. जे ऑप्शन इनकरेक्ट आहे त्याला पहिले क्रॉस करा. आणि ऑप्शन ए आणि ऑप्शन डी बघा तुम्ही, काय रेशो दोन्ही ऑप्शन ए आणि ऑप्शन डी दोन्हीचा पण रेशो काय सेम आहे 2:3 आणि 2:3. पण स्टुडंट्स अगेन हे बघा, इफ द सम ऑफ देअर एजेस इज 15, त्यांचे एज सम गिवन आहे आपल्याला किती आहे 15, मग 18+27 केले तर आपल्याला काय मिळेल, 18+27 केले तर आपल्याला काय मिळेल 46 समथिंग लाईक दॅट. ओके, आणि 6+9 केले तर आपल्याला काय मिळेल 15, म्हणजे ऑप्शन डी जे आहे ते करेक्ट ऑप्शन आहे. सो द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन डी, 6/9. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, 150% ऑफ 60. सो स्टुडंट्स इथे बघा, अगेन 150% ऑफ 60 ह्याची आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. 150% परसेंट म्हणजे काय, डिवाइडेड बाय 100. सो 150/100 येणार आहे. ऑफ ऑफ म्हणजे काय, इन टू. ओके, आणि 60, तर तुम्ही झिरोज कॅन्सल करा. 15 6 काय येणार आहे 90. सो द करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन ए 90. नेक्स्ट क्वेश्चन, सपोज अ शॉपकीपर हॅज बॉट 1 kg ऑफ ऍपल्स फॉर 100 rupees अँड सोल्ड इट फॉर ₹120 per kg, हाऊ मच इज द प्रॉफिट गेन बाय हिम. सो स्टुडंट्स आपल्याला हे क्वेश्चन मध्ये काय प्रॉफिट फाइंड आउट करायचं आहे. ओके,
सो स्टूडेंट्स हे बघा, हे क्वेश्चन मध्ये आपल्याला काय कॉस्ट प्राइस आणि सेलिंग प्राइस गिवन आहे. कॉस्ट प्राइस 100 आणि सेलिंग प्राइस इज 120, म्हणजे आपल्याला खरेदी किंमत आणि विक्री किंमत दोन्ही पण गिवन आहे. सो प्रॉफिटचा फॉर्म्युला काय येणार आहे, सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. सो सेलिंग प्राइस किती आहे 120 आणि कॉस्ट प्राइस 100. 120 मायनस 100 केले तर आपल्याला काय मिळेल 20, म्हणजे किती प्रॉफिट झाली 20 रुपीजचे. ओके, सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन, द एवरेज ऑफ थ्री नंबर्स इज 40, फाइंड द सम ऑफ द नंबर्स. सो स्टूडेंट्स हे बघा, आपल्याला काय एवरेज, थ्री नंबरचा एवरेज आपल्याला गिवन आहे, म्हणजे एक्स वन एक्स टू एक्स थ्री. ओके, एवरेज म्हणजे काय, टोटल टोटल किती नंबर आपल्याला गिवन आहे, थ्री नंबर्स, आणि डिवाइडेड बाय वन टू थ्री नंबर्स, दॅट्स वाय डिवाइडेड बाय थ्री इज इक्वल्स टू 40. ओके, 40 गिवन आहे आपल्याला. हे बघा आपल्याला काय एवरेज सम ऑफ द नंबर्स फाइंड करायचा, एवरेज किती होणार आहे. हे बघा फक्त क्या करा, काय करा तुम्ही, 3 × 40, 3 × 40 केले तर आपल्याला काय मिळेल 120. ओके, सो द करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन सी 120. नेक्स्ट क्वेश्चन, द मार्क्ड प्राइस ऑफ अ टी शर्ट इज 1000 रुपीज, इफ द शॉपकीपर ऑफर्स 10% डिस्काउंट ऑन इट, फाइंड द डिस्काउंट अमाउंट. सो स्टूडेंट्स हे बघा, या क्वेश्चन मध्ये आपल्याला काय डिस्काउंट फाइंड करायचा आहे, डिस्काउंट अमाउंट. ओके, आणि टी शर्टची मार्क प्राइस किती, 1000 रुपीज, आणि 10% काय डिस्काउंट आहे. ओके, मग डिस्काउंटचा फॉर्म्युला काय येणार आहे, 10% ऑफ मार्क प्राइस, 10% पर्सेंट म्हणजे काय डिवाइडेड बाय 100, ऑफ म्हणजे काय इन टू, आणि मार्क प्राइस 10/100, मार्क प्राइस आपल्याला गिवन आहे किती आहे 1000 रुपीज. ओके, मग हे झिरो आणि झिरो कॅन्सल करा, 10 × 10 काय येणार आहे 100. सो डिस्काउंट अमाऊंट किती आहे 100. सो द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन डी. नेक्स्ट, इन अ मिक्सचर ऑफ 60 लिटर्स द रेशियो ऑफ मिल्क एंड वॉटर इज 2:1, फाइंड द क्वांटिटी ऑफ मिल्क इन लिटर्स. सो स्टूडेंट्स हे बघा तुम्ही, आपल्याला काय मिल्क आणि वॉटरचा मिक्सर गिवन आहे, आणि मिल्क आणि वॉटरचा रेशो, मिल्क आणि वॉटरचा रेशो काय 2:1. ओके, आणि आपल्याला काय मिल्कची क्वांटिटी फाइंड आउट करायचं आहे. ओके, मग काय येणार आहे, मिल्क इज इक्वल्स टू टोटल मिक्सचर, टोटल मिक्सर आपल्याला गिवन आहे किती आहे 60/ टोटल रेशो. ओके, टोटल रेशो किती आहे 2:1, टोटल म्हणजे काय आपण ऍड करणार आहे, किती आहे 2:1, म्हणजे 2+1 किती होणार आहे 3. ओके, इन टू मिल्कचा रेशो आपल्याला गिवन आहे किती आहे 2. ओके, इन टू काय 2 येणार आहे. ओके, सो 60/3 × 2 केले तर आपल्याला काय मिळेल 40, म्हणजे मिल्क किती लिटर्स आहे 40 लिटर्स. सो द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन सी. नेक्स्ट 46 क्वेश्चन बघा तुम्ही, द सम ऑफ एजेस ऑफ राम अँड दीपक इज 30, इफ द राम इज ट्वाइस एज ओल्ड एज दीपक, वॉट इज दीपक्स एज. ओके, सो अगेन व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन. हे बघा स्टुडंट्स, आपल्याला काय राम आणि दीपक, रामची एज आणि दीपकची एज आपल्याला काय सम गिवन आहे किती आहे 30. ओके, आणि काय आपल्याला काय गिवन आहे, हे बघा तुम्ही, राम इज ट्वाइस एज ओल्ड एज दीपक, मग इथं काय येणार आहे 2 times दीपक एज प्लस दीपक एज. ओके, इज इक्वल टू 30, मग 2+ दीपक एज प्लस इथं काय 1 दीपक एज किती होणार आहे टोटल 3 दीपक एज इज इक्वल टू 30. ओके, हे 3 इथं काय मल्टिप्लिकेशन मध्ये, आणि राईट साइड वर काय येणार आहे डिव्हिजन मध्ये. ओके, 30/3 केलं तर आपल्याला काय मिळेल 10, म्हणजे दीपकची एज किती आहे 10 years. सो द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन डी 10 years. नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड द अननोन व्हॅल्यू इन द प्रपोर्शन 2:x प्रपोर्शन 3:9. सो स्टुडंट्स हे बघा, 2:x म्हणजे काय 2/x, प्रपोर्शन म्हणजे काय इज इक्वल्स टू. ओके, आणि 3:9 म्हणजे काय 3/9. ओके, सो स्टुडंट्स इथे बघा तुम्ही, 3 1 चा आणि 3 3 चा 9, हे तुम्ही क्रॉस मल्टिप्लाय करा,
2 इंटू 3 इंटू 1 इंटू एक्स, ओके। सो एक्स का येणार आहे, एक्स ची वैल्यू का येणार आहे, 2 इंटू 3 का येणार आहे 6, सो द एक्स ची वैल्यू काय 6, सो द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन बी 6। नेक्स्ट, द एवरेज ऑफ थ्री टर्म्स इज 20, इफ द फर्स्ट टू टर्म्स 20 एंड 10, फाइंड द थर्ड टर्म, ओके। सो स्टूडेंट्स, हे बघा आपल्याला काय एवरेज गिवन आहे, थ्री टर्मचा एवरेज म्हणजे एक्स वन एक्स टू प्लस एक्स थ्री, ओके। आपल्याला काय हे नंबर नाही, आपल्याला काय नंबर नाही, आपल्याला नंबर नाही माहिती आहे, दॅट्स वाय आपण काय एक्स वन एक्स टू आणि एक्स टू लिहिले, ओके। आणि किती नंबर आहे, 1, 2, 3 म्हणजे डिवायडेड बाय 3 इज इक्वल्स टू 20, ओके। तर तुम्ही क्रॉस मल्टिप्लाय करा, 20 इंटू 3 काय येणार आहे 60, ओके। हे आपल्याला एक्स वन प्लस एक्स टू प्लस एक्स थ्री किती आहे 60, ओके। आणि आपल्याला काय फर्स्ट टू टर्मचं आपल्याला व्हॅल्यू गिवन आहे, किती आहे 20 आणि 10, ओके। 20 प्लस 10 केलं तर आपल्याला काय मिळेल, 30 प्लस एक्स थ्री इज इक्वल्स टू 60। मग हे काय 30 इथे पॉझिटिव्हमध्ये आणि राईट साईडवर काय येणार आहे 30 नेगेटिव्ह, ओके। सो 60 मायनस 30 काय येणार आहे 30, सो एक्स थ्री काय येणार आहे 30, सो द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन ए 30। नेक्स्ट, इफ कॉस्ट प्राइस ऑफ एन आर्टिकल इज रुपीज 500 अँड इट्स सेलिंग प्राइस इज रुपीज 400, फाइंड लॉस परसेंटेज, ओके। सो स्टूडेंट्स, हे बघा आपल्याला कॉस्ट प्राइस गिवन आणि सेलिंग प्राइस, खरेदी किंमत आणि विक्री किंमत आपल्याला गिवन आहे, आणि आपल्याला फर्स्ट फॉर लॉस परसेंट आपण फर्स्ट काय फाइंड आउट करणार आहे लॉस, ओके। लॉसचा फॉर्म्युला काय येणार आहे, कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस। कॉस्ट प्राइस किती आहे 500 आणि सेलिंग प्राइस किती आहे 400, 500 मायनस 400 किती होणार आहे 100, ओके। नेक्स्ट आपण काय फाइंड करणार आहे लॉस परसेंट, लॉस परसेंटचा फॉर्म्युला काय येणार आहे स्टुडंट्स, लॉस अपॉन कॉस्ट प्राइस, ओके, इंटू 100, ओके। लॉस परसेंटेज आपण फाइंड करणार आहे, ओके, दॅट्स वाय इथं काय येणार आहे 100। लॉस किती आहे 100 आणि कॉस्ट प्राइस 500, मग इंटू 100, सो काय येणार आहे लॉस परसेंट काय येणार आहे 20%, द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन ए 20%। नेक्स्ट, द एवरेज ऑफ थ्री टर्म्स इज 10, इफ 2 इज ऍडेड टू ईच ऑफ द टर्म्स देन द न्यू एवरेज इज। सो स्टुडंट्स, हे बघा आपल्याला काय थ्री टर्मचा एवरेज गिवन आहे, एक्स वन एक्स टू आणि एक्स थ्री किती आहे 10, ओके। मग तुम्ही अगेन 3 इंटू 10 करा, क्रॉस मल्टिप्लाय करा, किती होणार आहे 30, ओके। आणि आपल्याला काय न्यू एवरेज फाइंड आउट करायचं आहे, आणि न्यू एवरेजमध्ये आपण काय करणार आहे हे बघा आपल्याला क्वेश्चनमध्येच गिवन आहे, काय 2 इज ॲडेड टू ईच ऑफ द टर्म्स, म्हणजे ईच टर्ममध्ये आपण काय करणार आहे 2 ॲड करणार आहे, ओके। मग 2 प्लस 2 प्लस 2 किती होणार आहे 6, एक्स वन प्लस एक्स टू प्लस एक्स थ्री डिवायडेड बाय 3। आणि स्टुडंट्स, हे बघा हे इक्वेशन मध्ये आपल्याला काय एक्स वन प्लस एक्स टू प्लस एक्स थ्री ची व्हॅल्यू माहिती आहे, किती आहे 30, 6 प्लस 30 डिवायडेड बाय 3, ओके। मग 36 अपॉन 3 काय येणार आहे 12, सो करेक्ट ऑप्शन काय येणार आहे ऑप्शन ए 12। सो स्टुडंट, दिस आर दी सम इम्पॉर्टंट एमसीक्यूज, आई होप यू लाईक दिस व्हिडिओ, गुड लक विथ युअर प्रिपरेशन अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ, सी यू टुमॉरो।